नमस्कार। आज माघ शुक्ल चतुर्थी शके 1938 श्री गणेश जयंती सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। जिल्हा वकील संघटनेचा जिल्हा न्यायालयातील एका न्यायाधीशाच्या कार्यपद्धती विरोधात न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार। माघी गणेशोत्सवास आजपासून सुरुवात आणि शिवसेना नगरसेवकाचा भारतीय जनता पक्षात प्रवेश। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडे नगरसेवक पक्षात प्रवेश करण्याची शक्यता। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। जिल्हा न्यायालयातील एका न्यायाधीशाच्या कार्यपद्धती विरोधात जिल्हा न्यायालयातील वकील संघटनेनं त्यांच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे। ठाणे जिल्हा वकील संघटनेची आज एक विशेष सभा झाली। या विशेष सभेत कामकाजावर येत्या शनिवारपर्यंत बहिष्कार टाकण्याचा निर्णय बहुमतानं मंजूर करण्यात आला। ठाणे जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष प्रदीप भोसले यांनी या ठरावाला अनुमोदन दिलं। गेल्या काही दिवसापासून त्यांच्या कार्यपद्धती विरोधात वकील वर्गामध्ये तीव्र नाराजी होती। जिल्हा न्यायालयातील 201 वकिलांनी या प्रकरणी विशेष सभा बोलवण्याची मागणी केली होती। जिल्हा मुख्य न्यायाधीशांनाही या गोष्टीची कल्पना देण्यात आली होती। आपण त्यांना काही दिवस समजून घ्यायला देऊ असं सांगून वकील वर्गाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता। जिल्हा वकील संघटनेच्या आज झालेल्या बैठकीत त्यांना आणखी काही कालावधी देण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला होता, मात्र हा प्रस्ताव फेटाळून त्यांच्या न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जिल्हा वकील संघटनेच्या विशेष सभेत बहुमतानं मंजूर करण्यात आला। ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचे आता अखेरचे काही दिवस राहिले असताना भारतीय जनता पक्षामध्ये आयारामांचा प्रवेश सुरूच आहे। कोपरीतील शिवसेना नगरसेवक लक्ष्मण टिकमाणी यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे। लक्ष्मण टिकमाणी यांना लच्छू या नावानं ओळखलं जातं। ठाण्यातील सर्वात मोठे फटाके व्यापारी म्हणून त्यांची ओळख आहे। फार सुरुवातीला लच्छू टिकमाणी काँग्रेसमध्ये होते। काही काळ शिक्षण मंडळ आणि स्वीकृत नगरसेवक म्हणूनही त्यांनी काम केलं। त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आता शिवसेनेतून त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नगरसेवकही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेण्याची शक्यता आहे। यापैकी एकानं विधानसभेची निवडणूक लढवली होती तर दुसरा माजी महापौर असल्याचं सांगितलं जातं। काँग्रेस नगरसेवकाचा प्रवेश कालच निश्चित होता, मात्र मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नसल्यामुळं कालचा कार्यक्रम रद्द झाल्याचं सांगितलं जातं। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत। ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम।
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई खाडीवरच्या जुन्या वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचं निश्चित वेळापत्रक सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत. या पुलाच्या दुरुस्तीसाठी वाहतूकही नियंत्रित करण्यात आली होती. रामबोल इंडिया लिमिटेड या सल्लागार कंपनीनं दुरुस्ती संदर्भात आपला अहवाल 4-5 दिवसापूर्वीच IIT ला दिला असून अद्याप IIT ने त्यावरील आपला अहवाल दिलेला नाही. तो मिळताच दुरुस्तीबाबत पुढील कार्यवाही सुरू होईल असं IRB तर्फे सांगण्यात आलं. लहान लहान तडे बुजवण्याचं काम झालं असून मोठे काम शिल्लक आहे अशी माहितीही IRB च्या अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक महेश पाटील यांनी या पूल दुरुस्तीच्या कामामुळं पोलिसांवर ताण येत असून तातडीनं पर्यायी ठोस व्यवस्था व्हावी असं सांगितलं. प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील वाहतूक नियंत्रण करण्यातील अडचणी सांगितल्या. तसंच याबाबत राष्ट्रीय महामार्गाकडून त्वरित पर्यायी व्यवस्था व्हावी अशी मागणी केली. गेले 6 महिने हा पूल दुरुस्तीसाठी बंद आहे. वर्सोवा येथील जुना पूल 1970 आसपास बांधण्यात आला. तो 1973 वाहतुकीसाठी खुला झाला. त्याच्या एका गर्डरला December 2013 तडे गेल्यानंतर दुरुस्तीसाठी तो बंद ठेवण्यात आला होता. पुन्हा एका गर्डरला तडा गेल्याने ऑगस्टपासून हा पूल अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या या मागणीसाठी मराठा आरक्षण समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं. टोलनाक्याजवळ करण्यात आलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळं पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबईतील मोर्चापूर्वी मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास खळखट्याक आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. आज श्री गणेश जयंती. माघी गणेश उत्सवाला आजपासून सुरुवात झाली. श्री गणेश जयंतीनिमित्त ठिकठिकाणच्या गणेश मंदिरात आज भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केल्याचं चित्र दिसत होतं. ठाण्यामध्ये कचराळी तलाव येथील गौरीशंकर सिद्धिविनायक मंदिरातही माघी गणेश उत्सव साजरा केला जातोय. ठाण्यामध्ये नौपाडा सार्वजनिक मंडळ, विष्णुनगर, BK बिन, लोकमान्य नगर अशा विविध ठिकाणी माघी गणेश उत्सव साजरा होतोय. नौपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं यंदा 86व्या वर्षात पदार्पण केलं असून 3 पिढ्यांचा गणेशोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या या गणेशोत्सवातील गणपतीचं जल्लोषात आगमन झालं. 1931 हा गणेशोत्सव सुरू झाला. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणेवार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 रात्री 9:15 ठाणेवार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता. जिल्हा वकील संघटनेचा जिल्हा न्यायालयातील एका न्यायाधीशाच्या कार्यपद्धतीविरोधात न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार. माघी गणेशोत्सवास आजपासून सुरुवात. आणि शिवसेना नगरसेवकाचा भारतीय जनता पक्षात प्रवेश. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडे नगरसेवक पक्षात प्रवेश करण्याची शक्यता. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.